पनवेलमध्ये कोरोना महामारीचा प्रसार वेगाने होत आहे, त्यामुळे पनवेलमध्ये दररोज 200 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत आणि या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेला भेट दिली। यावेळी त्यांनी आयुक्त आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून कोरोना संदर्भातील सध्याची स्थिती आणि उपचाराबाबतचा आढावा घेतला। पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 2500 वर गेली आहे। मृतांचा आकडाही 100 गाठण्याच्या तयारीत आहे। रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे। या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेलला भेट दिली। देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात अगोदर पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली। त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या व्यवस्था, रुग्णांवर होत असलेले उपचार, त्यासंदर्भातील अडचणी याविषयी आढावा घेतला। दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी रुग्णांना बेड मिळत नसल्याने गैरसोय होत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगितले। यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी पनवेल महापालिकेत जाऊन कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेतला। पनवेल उपजिल्हा रुग्णालयात अधिकचे रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपत आलेली आहे, त्यामुळे आणखी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। जून महिन्यात पनवेल परिसरात जवळपास 45% रुग्ण वाढले आहेत, तर मृत्यूचा दरही 6.4 पोहोचला आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी टेस्टिंग वाढवण्याची गरज असल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले। महापालिकेकडे आरोग्य यंत्रणा कमी पडते असल्याने त्यासाठी राज्य शासनाने लक्ष दिले पाहिजे। राज्य सरकारने महापालिकांना एक नवा पैसाही कोविड करता दिलेला नाही। मोठ्या महापालिका तो खर्च पेलू शकतात, परंतु स्थानिक महापालिकांवर त्याचा आर्थिक बोजा येत असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले। कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता जास्तीत जास्त टेस्टिंग, आयसोलेशन तसेच उपचार व्यवस्थेत वाढ होणे महत्त्वाचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, निरंजन डावखरे, महापौर डॉ कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार डॉ अमित सानप, डॉ नागनाथ यमपल्ले उपस्थित होते। जे काही आता उपजिल्हा रुग्णालय आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आता जवळजवळ संपलेली, त्या वेगानं या ठिकाणी पेशंट्स वाढत आहे। अलार्मिंग गोष्ट अशी आहे की आपण जर जून महिना बघितलं तर जून महिन्यामध्ये पनवेलचं रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे तो 45 आहे। साधारणपणे जून महिन्यात देशाचा रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे हा जवळपास 6.4% आहे आणि त्याचवेळी पनवेल मधला तो 45%। याचा अर्थ या ठिकाणी टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात असं टेस्टिंग वाढवू तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या करावी लागतील। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आरोग्य व्यवस्था या महानगरपालिकांकडे नाही आहे, ते अजूनही राज्य सरकारकडे आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या हेल्थ विभागाला आणि मेडिकल एज्युकेशन विभागाला लक्ष घालून आता जी वाढती संख्या आहे, रोज ती वाढते आहे, या संख्येकरता व्यवस्था काय उपलब्ध करून देता येतील। आता जसं हे हॉस्पिटल आता हे राज्य सरकारचं आपण सध्या महानगरपालिकेने घेतलेलं आहे या कोविडच्या निमित्ताने, आता इथे अजून 10 व्हेंटिलेटर्स वाढू शकतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं, तर राज्य सरकारला तात्काळ ते 10 व्हेंटिलेटर्सची खरेदी करून ते कसे आपल्याला वाढवता येतील याचा विचार करावा लागेल। तर मला असं वाटतं की आत्ताची जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनमध्ये विशेषतः MMR रिजनमध्येच मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवावं लागेल आणि त्यासोबत आयसोलेशनची व्यवस्था आणि ज्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता त्यांची ट्रीटमेंटची व्यवस्था ही देखील वाढवावी लागेल, कारण नंबर रोज वाढतो। मुळातच महानगरपालिकांना राज्य सरकारच्या वतीनं कोविड करता एका नव्या पैशाची दुसरी मदत करण्यात आली। मला असं वाटतं की ही मदत, कारण ही आरोग्य व्यवस्था ही
मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडे असली तरी महानगरपालिकांवर देखील त्याचा ठसा आहेच आणि अनेक गोष्टी महापालिकांना करायच्या. त्यामुळे काही आपल्या इथल्या मोठ्या महानगरपालिका समजा सोडून दिल्या की ज्यांची क्षमता आहे, अनेक महानगरपालिकांची क्षमता नाही आहे. पण मला असं वाटतं आता महानगरपालिका राज्य सरकार यांचं कॉर्डिनेशनमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने तिथली तिथली क्षमता समजून काय व्यवस्था उभ्या करायच्या त्याचा विचार महापालिकांना करावा. सरकारला हे प्रॅक्टिकलच नव्हतं. ही 2 किलोमीटरची अट त्याच्या आधारावर आम्ही छोट्याशा गावात ठीक आहे पण मुंबई असेल MMR रिजन असेल या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींकरताही जर बाहेर जावं लागलं तर 1-2 किलोमीटर आरामात जावं लागतं. आणि आता आपण अनलॉक केलं या अनलॉकच्या काळामध्ये लोकांनी कामावर जायचं, लोकांना इतर इकॉनॉमिक व्यवहार करायचे आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 किलोमीटरची अट केली होती, ती इम्प्रॅक्टिकल अट होती. ती का आली मला माहिती नाही पण आता ती रद्द केली आहे. तेच मला असं वाटतं योग्य आहे. आणि शेवटी लॉकडाऊन जो काही आता आपण नव्याने केलेला आहे याचा विचार करताना त्याचं एन्फोर्समेंट आपल्याला कसं करता येईल हा एक विषय आहे. आणि किती वेळा आणि किती दिवस हे करणार आहे याची आपली एक्झिट स्ट्रॅटेजी काय आहे याचा एकदा विचार सरकारला करावा लागेल. अन्यथा आता एक इकॉनॉमिक क्रायसिस जो आहे तो मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उभा राहतो. मला असं वाटतं की आपण अननेसेसरी पोलिसांवरही भार वाढवतोय आणि पोलीस आणि नागरिक संघर्ष उभा करतो. माझं स्वतःचं मत असं आहे की आताच्या परिस्थितीत नागरिकांना कोरोनाचा धोका हा समजलेला आहे. 10% असतील नादार पण 90% नागरिक हे आवश्यकता असेल तेव्हा बाहेर पडतायत, आवश्यक कामांकरता बाहेर पडतात. अशा परिस्थितीमध्ये आधीच आमचे पोलीस गेल्या 4 महिन्यात प्रचंड थकलेले आहेत आणि जितकं जास्त काम पोलिसांनी गेले 4 महिने केलं आणि आपला जीव धोक्यात टाकून केला आहे. म्हणजे आपण बघितलं असेल जेवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या पोलिसांच्या देखील एकीकडे त्यांचे मृत्यू झाले तेच झाले एक प्रकारचे. त्यातनं त्यांच्यामध्येही मला असं वाटतं की एक भावना आहे की बाबा आता किती दिवस हे काम करायचं. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या निर्णयातून एक ॲडिशनल बर्डन त्यांच्यातही आपण टाकतो आणि नागरिक पोलीस शिक्षण आपण वाढवतो आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडासा विचार करू आणि इतकं कडक अशा प्रकारे मग त्या कडक धोरण घेत असताना ते आर्बिट्ररी होतं. असं आर्बिट्ररी धोरण न होता पोलिसांना देखील नीट एन्फोर्स करता आलं पाहिजे आणि नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष उभा नाही राहिला ही व्यवस्था बघितली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.